ललित पाटील प्रकरण गेली 2 महिने पुणे शहरात चाललं आहे. ललित पाटीलला पोलिसांनी अटक केली आणि अटक केल्यानंतर तपास ज्या गतीने चालला पाहिजे त्या गतीने चालत नाही. ललित पाटीलने कालच सांगितलं की 17 लाख रुपये मी देत होतो, तर पोलिसांनी ज्यांना ज्यांना पैसे दिले त्यांची रिकव्हरी केली नाही आणि रिकव्हरी केली नसल्यामुळं त्याच्यामुळं ललित पाटील बरोबर ललित पाटीलला सौर बंदोबस्तानं असणारे पोलीस डीन आणि काही पोलीस अधिकारी असतील आजी माझी त्याला मदत करणारे गुन्हेगार असतील काय आणला कुठे ह्याच्यामध्ये तपासात घेतलेलं नाही. मी 2 दिवसापूर्वीच तपास अधिकाऱ्यांना भेटलो आणि सांगितलं की ज्यांची रिकव्हरी करा आणि रिकव्हरीबरोबर त्यांना अटक करा. काल शासनाचा अहवाल आला आणि त्या अहवालामध्ये ललित पाटीलच्या प्रकरणात डीन ठाकूरांना पदमुक्त केलं आहे, पण तो अहवाल नौटंकी आहे. खरं तर काळे डीन यांनी त्यांच्या विरुद्ध मॅटमध्ये मागणी केली होती की मला त्या जागेवर बसलं पाहिजे आणि त्याच्यावर संजीव ठाकूर कोर्टात गेले आणि कोर्टाने निकाल दिला की काळेंना परत त्या पदावर रुजू करावं. पण डीननी ज्या पद्धतीनं सरकारने ह्याच्यामध्ये नौटंकी केली त्याच प्रकरणात त्याची पदमुक्त केलं असं जाहीर केलं. हे सगळं संजीव ठाकूरांना वाचवण्याचं काम हे सगळं सरकार करतंय. पोलीस खात्यातले अधिकारी तपास अधिकारी हे दुर्लक्ष करतायत. ह्याला शासनाचा सपोर्ट आहे आणि शासनाचा सपोर्ट असल्यामुळंच ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडल्या जातात. खरं तर संजीव ठाकूरांवर मोका कारवाई झाली पाहिजे याची मागणी मी वारंवार करतो आहे. त्याची नार्को टेस्ट केली पाहिजे, ललित पाटीलची नार्को टेस्ट केली पाहिजे हे मी सातत्यानं सांगतो आहे. पण कालचा जो प्रकार झाला सरकारने लोकांना येड्यात काढण्याचं काम केलं आहे. कारण पदमुक्त हे कोर्टाने केलं आणि लगेच त्यांनी अहवाल एका तासात आला, कोर्टाचा निकाल झाला आणि एका तासात अहवाल आला. म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे सरकार करते आणि सरकार संजीव ठाकूरांना पाठीशी घालते ह्याच्यातून सिद्ध होत आहे. ह्याच्यामध्ये जे जे पैसे घेतले त्यांचे पोलीस खात्यानी ह्याच्यावर चौकशी करून त्यांना सहआरोपी करावं अशी माझी मागणी पहिल्यापासून आहे, आज आहे आणि उद्या बी राहणार आहे. जोपर्यंत संजीव ठाकूरांना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही कोर्टात जाऊ, वेळ पडले तर रस्त्यावर पोलीस कमिशनर ऑफिसच्या समोर आंदोलनाला बसू. मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय पोलीस अधिकाऱ्यांची मी चर्चा करतो, माझी चर्चा बंद नाही. पोलीस अधिकारी ही चर्चा करतोय की तुम्ही रिकव्हरी करा, रिकव्हरी काढली की पैसे घेणारा काढणार तो आरोपी होणार. पण पोलीस खातं याच्यात दिरंगाई करतंय, पोलीस खातं यामध्ये नीट चौकशी करत नाही. पोलीस खातं गृहमंत्र्याच्या दबावाखाली आहे, शासनाच्या दबावाखाली आहे आणि पुणे शहरामध्ये चाललेला रोजगारपणे धंदा जे हुक्का पार्लर आहेत, अनेक बेकायदेशीर धंदे आहेत, घरचे धंदे आहेत, अंमली पदार्थाचे धंदे आहेत, हे पोलिसांच्या आशीर्वादाखाली चाललेले आहेत हे मी सातत्यानं बोलतोय. आणि ह्याच्यावर पडदा टाकण्यासाठी त्यांनी संजीव ठाकूरला अटक करत नाही. आज लाखो रुपये कमिशनर ऑफिसमध्ये हप्त्याच्या रूपाने गोळा होतात हे मी सातत्यानं बोलतोय. आणि हे जर ऐकले नाही तर लोकशाही पद्धतीने आता जे काय करताय ते आपण कानावर जाऊ. जो अहवाल गेला त्यात ते दोषी आढळले थेट, त्यामध्ये एका डॉक्टरवर कारवाई झाली आणि त्यांची विभागीय चौकशी लागली, म्हणजे त्यात थेट ते दोषीच आढळले. त्यामुळे आता पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे. त्यामध्ये पोलिसांनी रिकव्हरीमध्ये सापडती नाही, रिकव्हरी एकदा झाली ना की ज्यांनी ज्यांनी पैसे घेतले ते आरोपी 100% त्याच्यामध्ये होतात. हा पोलिसाचा आणि कायद्याचा नियम आहे. पण पोलीस खातं हे 17 लाख रुपये देत होता हेच काढायला तयार नाहीत आणि हे काढणार नसतील तर आपल्याला लोकशाही पद्धतीने जावंच लागणार आहे. आता ही जी संजीव ठाकूरांना ज्या पद्धतीने पदमुक्त केलं ही सरकारची नौटंकी आहे. कारण हा कोर्टानेच आदेश दिला होता की संजीव ठाकूरांना काढून टाका म्हणजे पदमुक्त करा आणि ती तेवढाच वेळ साधून त्याच तासाभरात त्यांनी अहवाल जाहीर केला आणि त्याच्यामध्ये देवकाते सारखा एक छोटा मासा त्यांच्या गळ्याला लागला. पण खरं तर संजीव ठाकूर आणि संजीव ठाकूरला जे फोन करत होते, जे गुन्हेगार ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते, जे ललित ठाकूरबरोबर जे जे गुन्हेगार होते त्यांचा तपास यामध्ये दिसत नाही आहे. ज्या ज्या गुन्हेगारांनी हवालामार्फत ह्यांना जे पैसे त्यांना मधलं रॅकेट होते ते कुठे आहे, ते रॅकेटही दिसलं पाहिजे. त्या कॅन्टीनमधनं जो व्यवसाय झाला होता ते कॅन्टीनवाल्याला बोलवलं नाही,
म्हणजे याच्यामध्ये पोलीस डोळे झाक करते हे सिद्ध होतंय. आणि पोलीस जर डोळे झाक येणार हिवाळी अधिवेशन आहे, सरकारच्या विरोधात आम्ही आमची बाजू मांडणार आहे आणि वेळ पडेल तर रस्त्यावर येऊ आम्ही. वाचवण्याचं काम होतंय का संजय ठाकूर हे दिसतंय ना कोर्टाने निकाल दिला लगेच अहवाल बाहेर आलाय अर्ध्या तासात. म्हणजे याचा अर्थ आहे की सरकार याच्यामध्ये नौटंकी करतंय. पदमुक्त सरकारने केलं नाही, याला कोर्टाने केलंय. मॅटच्या कोर्टामधनं तो विषय झालेला आहे आणि म्हणून लगेच तो निकाल आला की अर्ध्या तासात त्यांनी अहवाल जाहीर केला. अहवाल दिला त्यात त्यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी केली. विभागीय चौकशी होईल असं वाटतंय का? कारण आता ह्याच्यामध्ये सगळी नौटंकी चाललेली, ह्याच्यात काय चौकशी बिकशी होणार नाही. याला डायरेक्ट अटक केली पाहिजे, नुसतीच अटक नाही, याला मोका खाली घेतला पाहिजे. कारण मोक्याच्या आरोपीला मदत करत होता, अंमली पदार्थाला मदत करत होता म्हणून ह्याला मोक्यामध्ये घेतलं पाहिजे. आणि याची नार्को टेस्टिंग पाहिजे दोघांची, ललित पाटील आणि ठाकूरांची. फडणवीस पुण्यात आले त्यावेळेस म्हणले की अनेकांची तोंड बंद केली तर अजूनही बंद होतील, त्याचा तपास सुरू आहे अजूनही त्या प्रकरणाचा. बघा ते काय बोलतात त्याला नाही, ललित पाटील आणि संजय ठाकूरला काय करणार त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. त्यांनी 15 दिवसापूर्वी जाहीर केलं होतं की 311 कलमाखाली आम्ही पोलिसांवर कारवाई करू, या काही पोलिसांवर केली नाही हे बोलून 15 दिवस झाले ना, ते महिना होत आला ते बोलून. कुठं काय झालंय, कोणावर झालंय, काय काहीच नाही झालं. ललित पाटील प्रकरणाच्या संदर्भात तुम्ही बोलत असताना आता पुणे पोलिसांकडून हप्ते वसुली केली जाते कोट्यवधींची असं म्हटलंय, तर ते हेच प्रकरण या प्रकरणाच्या संदर्भात की वेगळ्या काही गोष्टी आहेत? नाही नाही, हे शेवटी पोलिसांचा पैसे घ्यायचे म्हणून या प्रकरणाचा तडा नेत नाहीत. ललित पाटीलचा तडा व्यवस्थित जर तपास झाला तर ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये जे जे लोक विकतात त्याच्या जे काही लोक पुण्यामध्ये ते सापडतील, ते सापडतच नाहीत. एकटा ललित ठाकूर हा काय व्यवसाय करणार, त्याच्या खाली लोक होती, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये त्याची लोक विकत होती. मग ती लोक पोलिसांनी तपासात आणली पाहिजे आणि तपासात आणून त्यांच्यावर कारवाई झाली. पण ह्याच्या तपासामध्ये फक्त आपल्याला दाखवण्याचा तपास चालला आणि याच्यामध्ये लाखो रुपये त्यांच्या ज्या ललित पाटील सारखे अनेक ललित पाटील पुण्यात फिरतात, त्यांचे खालचे जे आहेत त्यांचे जे कॉन्टॅक्टमधले ते लोक अजून बाहेर येत नाही ना. मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.